दरम्यान राधानगरी तालुक्यातील तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह नागरी भागात पावसाचा जोर असल्यानं या धरणांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होती आहे. तुळशी आणि दूधगंगा धरणांचा विसर्ग बंद आहे तर राधानगरी धरणातून 1300 क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे. राधानगरी तालुक्यातील पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी. धरण तालुक्याच्या नागरी भागासह धरण पाणलोट क्षेत्रामध्ये कालपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. तालुक्यातील तिन्ही धरणं आता भरू लागलेली आहेत. तालुक्यातील सर्वच ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. आपण आता सध्या राधान तालुक्यातील तुळशी धरणावरती उभे आहोत. तुळशी धरण सध्या 53.48% इतकं भरलेलं आहे. एकूण पाऊस 1292 मिलीमीटर तर 24 तासातला पाऊस 90 मिलीमीटर इतका नोंदलेला आहे. राधानगरी धरणसुद्धा 50.29% इतकं भरलेलं आहे. राधानगरी धरणावरती 1300 क्युसेक्सनं आता सध्या धरणातून विसर्ग पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर एकूण पाऊस हा 1617 मिलीमीटर तर गेल्या 24 तासामध्ये 89 मिलीमीटर इतका पावसाची नोंद झालेली आहे. तालुक्यातील दुधगंगा धरणामध्ये सध्या 1364 मिलीमीटर इतका एकूण पाऊस झालेला आहे तर 24 तासातला पाऊस 49 मिलीमीटर इतका नोंदलेला आहे. दुधगंगा धरण हे 38.92% इतकं भरलेलं आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्राबरोबरच तालुक्यातसुद्धा पावसाचा जोर आहे. तालुक्यातील काही ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडलेले आहेत परंतु कुठल्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडलेले नाही. तालुक्यातील वाघवडे या ठिकाणी घराची भिंत कोसळण्याची घटना झालेली आहे. इथं प्रशासनानं या ठिकाणी जे राहणारे लोक होते त्यांना नातेवाईकांच्या घरामध्ये शिफ्ट केलेलं आहे. त्यामुळे सध्या आज दुपारपासून पाऊस काहीसा कमी जाणवतोय तरीसुद्धा काही सरीनं पाऊस कोसळत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. तालुक्यातील तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर दिसून येत आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी.